नमस्कार भक्तो, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या लोकप्रिय स्वामी सेवा चॅनलवरील एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओच्या एपिसोडमध्ये। भक्तो, या व्हिडिओमध्ये लसूणच्या त्या उपायाच्या बाबतीत सांगण्यात जात आहे, ज्या उपायांच्या द्वारे जर तुम्ही श्री लक्ष्मीची योग्य पद्धतीने साधना करता तर मानून चला तुमच्या जीवनातून धनाची समस्या कायमस्वरूपी समाप्त होऊन जाईल। जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गरिबी, दरिद्रता, परेशानींच्या समस्या, कष्टांच्या कारणांमुळे खूपच हैराण झालेले होता, धन येण्याचे सर्व मार्ग बंदच झालेले होते, धन येत नव्हते, तुमच्या नशिबाला टाळे लागलेले होते, तर अशामध्ये बघतो तुम्ही हे मानून चला की लसूण ही एक अशी चावी आहे जी तुमच्या बंद नशिबाच्या टाळ्याला खोलू शकते। बघतो लसूण तांत्रिक गुणांमध्ये सर्वात उत्तम मानली जाते। आयुर्वेदिक भाषेमध्ये पाहिले जाईल तर लसूण आपल्या दमावर प्रत्येक प्रकारच्या असाध्य रोग व आजारांना अगदी मुळासकट समाप्त करू शकते। बघतो जर तुम्ही या लसूणच्या योग्य पद्धतीच्या उपायांना करून श्री लक्ष्मी मातेच्या समोर प्रार्थना करता तर मानून चला श्री महालक्ष्मीला तुम्हाला आशीर्वाद देणे हे मात्र निश्चित आहे। साध्या सोप्या भाषेत समजून घ्या बघतो, जर तुम्ही श्री लक्ष्मी समोर योग्य पद्धतीची साधना करा तर लक्ष्मी माता तुम्हाला तुरंत आशीर्वाद दे। तर पहा बघतो, खूपच ध्यानपूर्वक ऐकून घ्या। श्री लक्ष्मी एक अशी देवी आहे जिच्या समोर जर कोणी व्यक्ती अगदी साधारणशा साधनेला करतो तर श्री लक्ष्मी देवी त्वरितच त्या व्यक्तीवर प्रसन्न होऊन जाते। आणि योग्य साधना जर तुम्ही केली तर लक्ष्मी मातेच्या माध्यमातून बघतो तुमच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांचा कायमस्वरूपी अंत होऊन जाईल। तर बघतो तुमच्या जीवनामध्ये अशा काही समस्या अद्यापही सुरू आहेत आणि तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करू इच्छिता आणि ते या लसूणाच्या माध्यमातून, आणि तुम्ही इच्छिताय की तुमच्या जीवनामध्ये यापुढे कधीही धनाची कमी होऊ नये, तर या व्हिडिओच्या माहितीला न पळवता अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा। बघतो जसे की मी तुम्हाला हे सांगितलेच आहे की लसूण मध्ये एवढी जागरूक क्षमता अस्तित्वात असते की जर तुमच्या घरामध्ये कोणा व्यक्तीने काळी जादू टोना अथवा तांत्रिक विद्या करून ठेवलेली असेल आणि ती इच्छिते की तुमच्या घरामध्ये कायम व नेहमी काही ना काही समस्यांच्या बाधा अडचणी बनून राहाव्यात, तुमची कधी प्रगती होऊ नये, तर या लसूणच्या माध्यमातून तुमच्यावर जी काळी जादू टोना क्रिया करणी केली गेलेली आहे ती पूर्णतः समाप्त होऊन जाईल। बघतो अशाच प्रकारे हे पाहण्यात आलेले आहे, सुख समृद्धी, स्नेह, प्रेम, धन दौलतीची प्राप्ती करण्यासाठी जे तांत्रिक लोक असतात ते या लसूणचा प्रयोग करतात। म्हणजेच तुम्हाला हे सांगू इच्छितोय की जर तुमच्या जीवनामध्ये धनाची परेशानी आहे, कष्ट आहे, तुम्ही मेहनत करता परंतु तुम्हाला त्याचे योग्य फळ मिळत नाही, तुम्ही घरी येता घरात रोज भांडण क्लेश करण्याचे वातावरण बनून राहते, तर मानून चला जर तुम्ही अशी मेहनत जेथे करत आहात किंवा मग करण्यात जात आहात तर तेथील स्थानी तुमचा अनादर केला जातो, तुम्हाला मान सन्मान इज्जत मिळत नाही, तर अशा वेळी तुम्ही हे मानून चला की तुमचे जे ग्रह आहे ते तुमचे साथ देत नाहीये, अर्थात तुमचे जे स्टार आहे ते तुमची साथ सोडून देतात। परंतु तुम्हाला आता परेशान होण्याची गरज नाही, तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो असा उपाय आहे ज्यामध्ये तुम्हाला एका रुपयाचाही खर्च नाही। परंतु या उपायास केल्यानंतर तुम्ही हे मानून चला की तुम्हाला श्री लक्ष्मी माता आशीर्वाद देणे हे मात्र निश्चित आहे। बघतो मग भले मोठे मोठे वैज्ञानिक असो किंवा मग मोठमोठे ज्योतिष असो, अशा प्रत्येकाने हेच सांगितलेले आहे की लसूण ही एक अशी औषधी आहे जी लोकांच्या जीवनामध्ये कित्येक प्रकारच्या समस्यांना मुळासकट समाप्त करू शकते। फक्त तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की हा कोणी टोटका नाही तर हा एक उपाय आहे, एक असा जागृत उपाय जो तुमच्या जीवनामध्ये गरिबी, दरिद्रता, कष्ट, परेशानींच्या बाधांना कायमस्वरूपी समाप्त करून सोडेल। दुसऱ्या बाजूने पाहिले जाईल तर लक्ष्मी मातेचा तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल ज्याने तुमच्या जीवनामध्ये कधी पैशांची कमी राहणार नाही आणि तुम्ही जे काही इच्छा हे तुम्हाला मिळू लागेल। फक्त धन दौलत सुख समृद्धीचा वर्षा लक्ष्मी माता स्वयं तुमच्यावर करू लागेल। जर तुम्ही इच्छिताय की तुम्हाला लक्ष्मी मातेचा जागृत आशीर्वाद मिळव तर सर्वात प्रथम या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्स मध्ये श्री धनलक्ष्मी माता की जय टाइप करण्यास मात्र विसरू नका, सोबतच आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नावही टाइप करा, तुमची इष्टदेवता तुमच्या सर्व मनोकामनांना नक्कीच पूर्ण करेल। तर हो बघतो जर तुम्ही असे करता तर तुम्ही आतापासूनच श्री लक्ष्मीला प्रसन्न करता, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी अडचणींच्या बाधा पाहण्यास मिळणार नाही, त्यामुळे अगदी बारकाईने ध्यानपूर्वक समजून घ्या या माहितीला। मी तुम्हाला जे काही सांगण्यात जात आहे ती वस्तू तुमच्या घरातील स्वयंपाकाशी संबंधित आहे। तर हो बघतो तुम्ही हे पाहिलेच असेल की तुमच्या स्वयंपाक घरामध्ये बरेचसे असे काही सामान पदार्थ असतात ज्यांचे योग्य पद्धतीने उपयोग केला जाईल तर याने बराचसा लाभ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकता। कदाचित तुम्हाला हे माहित नसेल, स्वयंपाक घरात ठेवलेल्या जेवढ्या पण वस्तू असतात त्या खूपच अधिक किमती आणि महत्वपूर्ण असतात, यांच्यामध्ये एवढी क्षमता असते की त्या वेगवेगळ्या देवी देवतांना प्रसन्न करू शकतात, त्यांची ती साधना मात्र योग्य पद्धतीने केली पाहिजे।
जसे की काळी मिरी ही जी असते ती महादेवांना अर्पण केली जाते. अशाच प्रकारे हळद श्री हरी विष्णूंना अर्पण केली जाते. दुसरीकडे पाहिली जाईल तर राईचे तेल भगवान शनिदेवांना समर्पित केले जाते आणि अगदी अशाच प्रकारे या लसूणचा उपयोग लक्ष्मी मातेच्या साधनेसाठी केला जातो. बघतो येते एक गोष्ट मात्र तुम्ही समजून घ्या, जेव्हा पण कधी तुम्ही कोणा पंडिताला पकडता, ज्योतिषाला पकडता किंवा मग कोणाही ब्राह्मणाला पकडता आणि त्यांच्याकडून आपली पूजा करून घेता, अर्थात आपल्या भल्यासाठी त्या व्यक्तीकडून अथवा तांत्रिकांकडून अशा कोणाही व्यक्तीकडून तुम्ही आपली पूजा करून घेता, तर अशा पूजेचा लाभ मिळण्यास तुम्हाला वेळ लागतो. परंतु तेथेच स्वतःद्वारे केली गेलेली पूजा साधना ही आपणास तुरंत लाभ प्राप्त करून देते. बस तुम्हाला त्या साधनेला पूर्ण श्रद्धाभावी सिद्ध करायची असते. आणि मी तुम्हाला जी क्रिया सांगण्यात जात आहे ही एक अशी साधना आहे ज्यामध्ये तुम्ही जर हिला सिद्ध करता, तुम्ही शुद्ध अंतकरणापासून श्री लक्ष्मी मातेला आवाज देत आहात, तिला निमंत्रण देत आहात, तर मानून चला लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये निश्चित आपला शाश्वत वास करण्यासाठी येऊन जाईल. लसूणचा हा उपाय जर तुम्ही पाठोपाठ 4 शुक्रवार पर्यंत करता तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळणे हे मात्र निश्चित आहे. यात काही अडचण आल्यास तुम्ही 1 शुक्रवार गॅप देऊ शकता, परंतु लक्ष्मीला मनातल्या मनात आपल्या अडचणीचे सांगता मात्र नक्कीच करावे. माता भोळी आहे, तुमची अडचण नक्कीच समजून घेते. तर पहा बघतो, सर्वप्रथम उपाय जो तुम्हाला करायचा आहे तो हा आहे की हा उपाय शुक्रवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी केला जातो. तर या सायंकाळच्या वेळी 7 वाजल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी पूजाघर मंदिरात लक्ष्मी मातेची जी पण कलाकृती अथवा फोटोची प्रतिमा असेल तिच्यासमोर मांडी घालून बसायचं आहे. तिच्यासमोर तुम्हाला एक शुद्ध देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक लसणाची पाकळी ठेवायची आहे. येथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार एकापेक्षा जास्तही पाकळ्या ठेवू शकता. आता या कापडावर ठेवलेल्या लसूणला व लक्ष्मी मातेला तुम्ही प्रज्वलित केलेल्या तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचे आहे. नंतर दिवा जागी ठेवू लाल कापडावर ठेवलेल्या लसूणला तुम्ही तुमच्या हातात पकडून तुम्हाला एक बीज मंत्राचा प्रयोग करायचा आहे आणि हे बीज मंत्र ध्यानपूर्वक ऐका. तुम्ही पाहिजे तर कॉपी पेन घेऊन लिहूनही घ्या. हे बीज मंत्र श्री लक्ष्मी माता आणि श्री सरस्वती माता या दोघींसाठीही आहे. मंत्र सांगतोय, जय जय हे भगवती सुरभारती, तव चरणं प्राणमा, नाद ब्रह्मामयी जय वागेश्वरी, शरणं ते गच्छामा. या मंत्राचा तुम्हाला केवळ 3 वेळा जप करायचा आहे आणि नंतर हातातील लसूणला मातेच्या चरणापाशी स्पर्श करून घ्यायचे आहे. यानंतर पुढे लसूणला तसेच हातात पकडून ठेवून लक्ष्मी प्राप्तीच्या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हे बीजमंत्र सांगतोय, लक्षपूर्वक ऐकून घ्या. ओम श्रीम श्रीये नमः. या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. बघतो जशीच तुम्ही ही क्रिया पूर्ण करता त्यानंतर या लसणाच्या पाकळ्यांना तुम्ही त्या लाल कापडावर ठेवून त्या कापडास लाल रंगाच्या मुलीच्या धाग्याने पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊन या पोटलीस तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्यायचे आहे जेथे तुम्ही तुमचे धन पैसा ठेवता. जसे की तुम्ही कपाटात ठेवता तर तेथे ठेवून द्यायचे आहे, किंवा मग तुम्ही नोकरीस जाता जॉबवर जाता तर या लसणाची एक पाकळी तुम्ही तुमच्या पर्समध्येही ठेवून द्यायची आहे आणि दर दिवशी तुम्हाला ही तुमच्या जवळ ठेवून द्यायची आहे. आणि जशीच ही लसूण जुनी होईल तर पुढील शुक्रवारी हीच क्रिया पूर्ण करून आपल्या जीवनात पैशांची वृद्धी करायची आहे आणि जुन्या लसूणला तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे. बघतो ही क्रिया कमीत कमी 4 शुक्रवार पर्यंत जरूर करायची आहे. बघतो मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या सर्व समस्यांचा अंत होईल आणि तुम्हाला धनाची प्राप्ती होईल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला असेल. खूप खूप धन्यवाद.